उपमुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय आमदारांची समिती नेमण्याचे आश्वासन 24 डिसेंबरला दिले होते, मात्र त्यानंतर पुढे काहीच झाले नाही। आता अशा घटना वारंवार होत आहे। पोलीस यंत्रणा पूर्णपणे नेस्त नाबूद झालेली आहे। या घटनेकडे केवळ एका आमदारावर दाखल झालेले खोटे गुन्हे या नजरेतून बघू नये। पूर्वी गुन्हेगारांचे राजकीयकरण होत होते, आता पोलिसांचे राजकीयकरण होत आहे। सरकारने सर्वपक्षीय आमदारांची समिती स्थापन करणे गरजेचे आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले आहे। 15,824 कोटी रुपये पाण्यात चालले आहे, पोलीस व्यवस्थेवर खर्च करतोय, खेळ सुरू झालाय अध्यक्ष महाराज। आणि म्हणून गृहमंत्री महोदय, आपण भावनिक आहात, इमोशनल आहात, मगज आणीव आहे, तुमच्याकडून अपेक्षा आहे। अन्यथा तुमचा बीपी शुगर वाढेल याविषयी काही होणार नाही। ज्या कृती घडत आहे, मला असं वाटतं की तुम्ही स्वतःच घोषणा करा की आपली मान्यता आमदारांची समिती करा, या 2 वर्षाच्या सर्व घटना आपण घेऊ आणि त्याच्यावर चिंतन करू। पोलीस यंत्रणा कशी वागेल हे मात्र योग्य नाही। आज अनेक गोष्टी घडत आहे, हे थांबवल्या पाहिजे। वादाचा प्रतिवाद, बदला घेण्याची भावना, सुडाची भावना, हे पुढे जाता कामा नये। आणि कमीत कमी आज जे आपल्या हाती आहे तेवढं तरी पूर्ण केलं पाहिजे।